कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए ABS जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ ABS फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खांडे सेंट्रल मॉल जलगाव। जलगाव शहरातील मोहाडी रोड परिसरात दौलत नगर येथे 6 जणांनी बुधवारी 3 फेब्रुवारी रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास घरात घुसून चाकूच्या धाकावर 3 लाख रुपये रोख व 20 लाखांचे दागिने असा एकूण 23 लाखांचा ऐवज लुटून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ऐवज लुटल्यानंतर दरोडेखोरांनी दाम्पत्याचे मोबाईल खाली गेटजवळ ठेवून पोबारा केला। इटकरे यांचा लोखंडी रोड असाऱ्यांचा होलसेलचा व्यवसाय असून ट्रेडिंग कंपनी आहे। पिंटू इटकरे यांचे वडील सुप्रीम कंपनीतून सेवानिवृत्त झाले आहेत। पहाटे 3:15 सुमारास तोंडाला मास्क रुमाल बांधलेले तसेच हातात धारदार शस्त्र असलेले 6 जण लाकडी दरवाजा कटरने कापून आतील कडी उघडून इटकरे यांच्या दुमजली घरात घुसले। घरात घुसताच सर्वांनी सर्व खोल्यांमध्ये चाचपणी केली। यानंतर इटकरे दाम्पत्य झोपलेले असलेल्या बेडरूम मध्ये गेले। या ठिकाणी त्यांनी इटकरे यांची पत्नी मनीषाईला उठून तिचे तोंड दाबले। यानंतर पत्नी मनीषाने पिंटू इटकरे यांना उठवताच दरोडेखोरांपैकी एकाने पिंटू इटकरे यांच्या गळ्याला धारदार चाकू लावला, तसंच दुसऱ्या दरोडेखोराने इटकरे यांचे दोन्ही हात बांधले। आवाजाने चिमुकली उठली व रडायला लागली। यानंतर दरोडेखोरांनी शांत बसवा, कुठलाही आवाज करू नका, नाहीतर जीवाने मारेल, घरात जे असेल ते काढून द्या अशी धमकी दिली। आम्ही झोपलेलो होतो आणि ते लोक अचानक आले। माझ्या इथे ठेवलं त्यांनी सुरी, माझ्या मिस्टरांच्या इथे ठेवली सुरी आणि डायरेक्ट आम्हाला विचारताय कुठे काय वगैरे काढलं लवकर फटाफट। मग त्यांचे हात बांधले, त्यांनी त्यांना पडच्याखाली उतरवलं, बाकी सर्व इसकाउसक केली आणि बस तिथेच असं दोन जणांनी ठेवून बाकीच्यांनी सर्व वस्तू घेऊन निघून गेले। काय काय गेलं तुमचं? किती लाखाचं? 3 लाख रुपये कॅश आणि बाकी सोनं वगैरे। इतर दरोडेखोरांनी मनीषा यांनी सांगितल्याप्रमाणे कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकत दागिने तसेच 3 लाखांची रोकड व दागिने काढून घेतले। परत जाताना दरोडेखोरांनी दाम्पत्यांचे मोबाईल तसेच घरात असलेल्या CCTV कॅमेऱ्यांचा DVR बॉक्सही काढून नेला, तसेच पोलिसांना प्रकार कळवला तर आम्ही पुन्हा येऊ तसेच तुम्हाला जीवे ठार मारू अशी धमकी दिली। भयभीत झालेल्या दाम्पत्याने नातेवाईकांना प्रकार कळवित सकाळी 7:30 सुमारास रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठले व घडलेल्या प्रकाराची हकीकत पोलिसांना सांगितली। घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गौडी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यासह तसेच ठसे तज्ज्ञांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलीस अधीक्षकांनी दाम्पत्याकडून सविस्तर माहिती जाणून घेत संपूर्ण घरात पाहणी केली, तसेच अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या। पोलीस अधीक्षकांनी इटकरे दाम्पत्याला लवकरच दरोडेखोरांना जेरबंद करू असा विश्वास व्यक्त केला। जळगाव शहरातील रामानंद पोलीस स्टेशनच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये दौलतनगर येथील पिंटू बंडू इटकरे यांच्या बंगल्यामध्ये पहाटे 3:30 दरोडेचा प्रकार घडलेला आहे। साधारणतः 5 ते 6 लोकांनी येऊन शस्त्राचा धाक दाखवून जवळपास 20 लाखाचं सोनं अजून फिर्याद होणं बाकी आहे। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 20 लाखाचं सोनं आणि 3 लाख रुपये कॅश अशी रक्कम लुटून नेलेली आहे। सदरच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे रामानंद पोलीस स्टेशन येथे आणि लोकल क्राईम ब्रांच म्हणजे LCB तसेच शहरातील इतर पोलीस स्टेशन MIDC पोलीस स्टेशन, जळगाव शहर पोलीस स्टेशन, शनीपेठ पोलीस स्टेशन आणि रामानंद पोलीस स्टेशन येथील तपास पथके ह्या दरोड्याचा आणि त्यातील आरोपींचा शोध घेत आहे। धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज मराठी। प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है।